नमस्कार मी जान्हवी पाटील आणि आत्ता आपल्यासोबत आहे राडाची टीम ओव्हरऑल आणि तुमचं आपलं दैनिक बोंबाबोमध्ये खूप खूप स्वागत आणि मला एक पहिला प्रश्न असेल की आपण बघतोय की एक टॉलिवूडमधून संकल्पना घेऊन आपण हा मूवी केला आहे तर हे कधी सुचलं म्हणजे कसं नाही हे टॉलिवूडची संकल्पना घेऊन हा सिनेमा केलेला नाही आहे तर मराठीच कथा आहे इमोशनल कथा आहे त्याच्यामध्ये हाणामारी आहे पण ते हाणामारीला आपण राडा म्हणूया ना पण तो हाणामारीला जो तडका दिलेला आहे आपण कसं इथे गेलो विदर्भात कुठे नागपूरला गेलो तर सावजीचं जेवण मिळतं कोकणात गेल्यानंतर मालवणी मिळतं अशा वेगवेगळ्या मग इकडे कोल्हापूरला तांबडा पांढरा असतात तर एक सगळ्या महाराष्ट्राला कसा आवडेल आणि आजकाल साऊथचा सा फ्लेवर खूप वाढत चाललेला पुष्पा असेल के जी एफ असेल इवन बाहु तो बाहुबलीचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना आवडत असतात बघायला मिळायला पाहिजे मराठी सिनेमामध्ये हे यायला हवं आणि आमच्या निर्मात्यांनी आमच्या दिग्दर्शकांनी तीच नेमकी बाजू पकडली आहे आणि हा सिनेमा तयार केला आहे त्याच्यामुळे ही फिल्म बघताना तुम्हाला साऊथ हिंदी याचा फ्लेवर तुम्हाला नक्कीच जाणवेल काय सांगशील म्हणजे मुख्य भूमिका मिळते या चित्रपटामध्ये खूप छान वाटतंय की पहिला चित्रपट असूनही एवढे कलाकार कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली आहे आणि ॲक्शन बेस्ड मूवी आहे ज्यामध्ये रोमॅन्स पण आहे कॉमेडी आहे ड्रामा आहे सस्पेन्स आहे तर हे माझं सौभाग्य मी म्हणेल की एवढ्या सगळ्या गोष्टी ऑल इन वन पॅक मला मिळत आहे आणि खूप मजा केली आहे <coughs> मी या चित्रपटामध्ये खूप आठवणी घेतल्या आहेत खूप एक्सपिरियन्स मला मिळालेला आहे खूप गोष्टी नवीन असल्यामुळे स्टार्टिंगला मला डिफिकल्टीज वाटल्या परंतु एक म्हणतो ना आपण आनंदाच्या आठवणी त्या आठवणी मी कॅरी करत आहे आज देखीलही मूवीची शूटिंग आम्ही तीन वर्ष आधी केलेली होती दोन हजार एकोणीसमध्ये पण आजही मला बरेचशा असे सीन्स बरेचशा असे आठवणी मला माहीत आहेत आठवण आहेत आणि नेहमीच ही मला एक मेमरेबल गोष्ट म्हणेल मी जसं की ॲक्शन मूवी आपण बघतोय की ते ती भूमिका साकारताना थोडं डिफिकल्ट गेलं की एक नॉर्मल होतं ते पण फर्स्ट डे थोडासा डिफिकल्ट होता माझ्यासाठी रोप्स वगैरे लावून फाईट सिक्वेन्स वगैरे करणं थोडंसं डिफिकल्ट होतं पण फाईट मास्टर्स एवढे मोठे होते आणि एवढं त्यांचं कॉर्डिनेशन खूप प्रेमळ स्वभावाचे हो ते होते साहू मूवी त्यांनीच केलं आहे साऊथ साओच, okay. साऊथचे फाईट मास्टर्स होते ते तर त्यांचं कॉर्डिनेशन त्यांची लँग्वेज त्यांचं एक इंटरॅक्शन जे होतं ते इतकं फ्रेंडली होतं की कुठेही मला फील झालं नाही की हे फाईटचे मास्टर्स आहेत ते आपल्या भावासारखं आपण जसं भावाला बोलतो की असं करायचं तसं करायचं तर ते एक आपण म्हणतो ना एक त्यांची एनर्जी ती माझ्यामध्ये कशी आली या सर्व गोष्टी अशा पार पडल्या जसं की आपण बघितलं दगळी चाळ असेल किंवा तुमच्या अनेक खूप छान छान आल्या आहेत किंवा गाढवाच्या लग्नामधलं सावळा कुंभार को तर कोण ओळखत नाही असं नाही आहे तर ह्या मुव्हीमधल्या भूमिकेबद्दल एक अविशेष काय की नक्की नवीन काय बघायला मिळणार आहे आम्हाला आ, या सिनेमामध्ये मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर केलं आहे जो ह्या हिरोचा काका आहे आणि त्याच्याबरोबर सावलीसारखा पाठीशी उभा राहतो सुखदुःख त्याच्या नेहमीच पाठीशी आहे आणि त्याच्या वाढवडलांच्या बाबतीत नेमकं काय झालं आहे तर त्यांचे पडसाद ह्याच्यावर निगेटिवली उमटू नये ते किंवा ह्याच्यावरती त्याचा म्हणतो ना त्याची सावली पडू नये त्या दुःखाची म्हणून त्याला कुठेतरी लांब घेऊन जातो आणि मग त्याला लहानाचा मोठा केल्यानंतर मग काय पद्धतीनं हा त्या सगळ्या बदल्याचा कसं काय प्रतिकार करू सॉरी आपलं त्याच्यावर कशी काही त्याची प्रतिक्रिया उमटते दॅट्स कॉल राडा राडा इट्स ऑल अबाउट रिव्हेंज स्टोरी असं म्हणता येणार नाही पण प्रत्येक जनरेशन आहे ना म्हणजे आई वडील जरा सॉफ्टली जरा रिॲक्ट होतात कुठल्याही गोष्टींवर पण आत्ताची ही uh, तरुण रक्त जी असतं ना ते ज्या पद्धतीनं रिॲक्ट होतं ते, ते नुसतीच असं दोन लाफे आणि दोन लाता घातल्या याच्यावर ते मर्यादित न ठेवता त्यांना राडा घालायलाच आवडतं त्यामुळे आमच्या सिनेमाचा नाव राडा हे करेक्ट आणि ॲप्ट वाटतं आणि मगाशी तू म्हणालीस की आकाश या सिनेमामध्ये कसा तर या सिनेमामध्ये आम्ही कसे असं खरं तर म्हणायला बघतं आकाशचं होम प्रोडक्शन आहे आणि होम प्रोडक्शन आहे म्हणून ह्या सिनेमात नाही येतो त्याच्या काकांना याचं पोटेन्शियल माहिती होतं जनरली कसं होतं जो तो आपापल्या आप मुलांना लाँच करण्याचा प्रयत्न करतो हे नुसतं लाँच करण्यासाठी नाही तर याचे ॲक्शन्स याचा डान्स याचे एक्सप्रेशन्स हे सगळं ह्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणार आहे एक नव्या दमाचा तगडा पर्सनॅलिटीवरून लक्षात आलं असेल आणि तगडा पर्सनॅलिटी नुसतंच पर्सनॅलिटीने नाही तर प आपल्या ॲबिलिटी त्यांनी जी सिद्ध करून दाखवली आहे त्याची कॅपॅसिटी काय आहे या सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि माझ्याबरोबरच माझं कॅरेक्टर काय हे मी सांगून झालेलंच आहे पण मला इतरांबद्दल पण सांगायला खूप आवडेल याच्यामध्ये गणेश यादव जी आहेत आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री योगिता चव्हाण आहे आणि त्याचबरोबरीनं मिलिंद गुणाजी सर आहेत सिया पाटील आहेत निशिगंधा वाडजी आहेत आणि याच्या उपर एक माझी आणखी एक फेवरेट ॲक्ट्रेस आहे जिचं मला नेहमी एक्सप्रेशन्स तिचे ॲक्टिंग स्टाईल मला खूप आवडत आली आहे टिकटॉकच्या माध्यमातून ती इथे पोचली आणि इथे पोचल्यानंतर ह्या सिनेमाच्या माध्यमातून तिचे इतर सिनेमे बघितल्यानंतर तिने घर करूनच राहिली अशी माझी जवळची मैत्रीण शिल्पा ठाकरे तिला मी आता बोलतो करतो शिल्पा तुझ्या या कॅरेक्टरबद्दल या सिनेमातल्या भूमिकेबद्दल तू सांग तेही थोडक्यात सांगून झालंच आहे पण पर परत सांगेन की एका पॉलिटिकल नेत्याच्या मुलीचं कॅरेक्टर मी प्ले करते जिचं नाव आहे साक्षी थोडीशी वाया गेलेली स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी आपलं आपलं चालवणारी या टाईपचं थोडं कॅरेक्टर आहे आणि बाकी सगळं तेवीस सप्टेंबरला थिएटरमध्ये जसं की ट्रेलरमध्ये आपण बघितलं एक पॉलिटिकल ट्विस्ट आहे थोडासा एक रोमॅन्स आहे नक्की राडा कोणता आहे म्हणजे एक लव ट्रँगल दिसतोय प्लस आम्हाला नक्की काय राडा आहे म्हणजे मग राडा ॲक्च्युली हा प्रेमातही असायलाच पाहिजे फॅमिलीमध्येही असायलाच पाहिजे मैत्रीत असायला पाहिजे आणि पॉलिटिकलबद्दल तर काही बोलायलाच नको जो काही राडा आपण बघतो आहे त्याबद्दल मी हातवर करते की त्याबद्दल काही बोलणार नाही तर या सगळ्याच क्षेत्रात राडा आहे सो so, इथलं थोडं तिथलं थोडं असं करून संपूर्ण राडा एकत्र येऊन तेवीस सप्टेंबरला राडा होणार आहे आणि मला एवढंच सांगायचं की आमच्या या सिनेमाचे ॲक्शन्स केले साहू सिनेमाचे ॲक्शन मास्टर त्यांनी केलेले त्याच्यामुळे साऊथचा फ्लेवर आहे आणि या बाबतीत आमच्या निर्मात्यांनी कुठेच हात आकडते घेतले नाहीत आमचे राम शेट्टी सर आहेत आणि त्याच्याबरोबरला माझ्या आमच्याबरोबरला लागतात त्यातले एक निर्माते सहनिर्माते आमचे परागजी पण आहेत जसं आपण बघतोय की खूप दिवसांनी आपण मोठ्या पडद्यावर येणार आहात नाटकाचे प्रयोग तर आपले चालूच असतात पण चाहत्यांना आतुरता की इथून पुढे कोणत्यात दिसणार आहे मूवीमध्ये असू दे किंवा कशात त्याबद्दल थोडंफार सांगितलं माझे चार पाच सिनेमे आणखी काही रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत ते येतीलच आता लवकरच पण माझं सध्या एक डोंट वरी होजेगा नावाचं नाटक आलं आहे ते खूप वेगळ्या स्टाईलचं आहे आणि लवकरच पुण्या मुंबईमध्ये महाराष्ट्रात त्याचे प्रयोग होतील गणपती तर मी अनेक ठिकाणी शोज केलेत त्याच्या आधीही केलेत पण आता महाराष्ट्र पिंजून गाळायचं आहे आणि आमचे निर्माते जसे नांदेडवरून इकडे आलेत प्रमोशन करायला तसं आम्ही आमचं नाटक घेऊन तिकडे जाऊ नक्कीच पण त्याच्या आधी तिथे आम्ही पोचूच महाराष्ट्रात जाऊ पण आमचा हा सिनेमा अख्ख्या महाराष्ट्रात येतो आहे तो राडा घातल्यानंतर पुढच्या गोष्टी होतच राहतील पण हा राडा तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल अशी मला पूर्ण खात्री आहे जसं की तू साऊथमध्ये मध्ये पण आता काम करते असं कळले तर ते एक सगळ्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज असणार आहे त्याबद्दल थोडंफार काय सांगशील आम्हाला अभिमान आहे साऊथ एक्सपिरियन्स अर्थातच माझा छान होता कारण मला एक वेगळी भाषा शिकायला मिळाली आणि त्यांच्या काम करण्याची पद्ध जी पद्धत असते त्यांची जी वेगळी शैली आहे एक अतिशय वेगळे पण त्यांच्यात आहे की कॅरेक्टरला आपलंसं कसं करावं ते जगावं कसं ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या ते सरप्राईज कधी येईल अर्थातच मी प्रोड्युसरला विचारून लवकरच कळवेन पण हां ते सरप्राईज आहे प्रेक्षकांसाठी एक तेलगू सिनेमाच्या माध्यमातून मी लवकरच तुमच्या सगळ्यांना सगळ्यांच्या भेटीला येणार आहे एक ओवरऑल मुव्हीसाठी काय सांगाल की पहिल्यांदा तुमचा अनुभव कसा होता एक तर नवीन चेहरे काही जुने चेहरे तो अनुभव कसा होता आणि मूवीबद्दल काय सांगाल शेवटी अनुभव तर खूप छान राहिलेला आहे खूप गोष्टी नवीन शिकायला मिळालेल्या आहेत आणि मी असं सांगेल की सर्वांसोबत इतकी मैत्री झाली आहे इतका बॉन्ड तयार झाले तर असं कुठेही वा, आत्ताही वाटत नाही आहे की आम्ही एक को कोॲक्टरसोबत बसलेले आहेत असं एक फॅमिलीसारखं बॉन्ड तयार झालेलं आहे खूप मजा आली काम करताना खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या खूप चांगला एक्सपिरियन्स राहिलेला आहे आणि मूवीच्या बारेमध्ये मी हे सांगेल मूवीबद्दल की नक्की पहा आवाजून पहा हा चित्रपट सगळ्यांना आवडणार आहे आणि नावाप्रमाणेच राडा घालणार आहे हा चित्रपट सर्वांना नक्की आवडेल तेवीस सप्टेंबरला पहा नक्की तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद